बाबतीमध्ये आम्ही ही सगळी पिटिशन्स क्लब करावी असा अर्ज आम्ही केलेला आहे। त्याचा निर्णय देखील लवकरात लवकर ते देतील आणि त्या बाबतीत त्यांनी जे निर्णय देतील त्याच्यावरती आम्ही ठरवू की सुप्रीम कोर्टात जायचं की नाही। सुप्रीम कोर्टात 3 तारखेला देखील सुनावणी आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचा जो वेळ काढूपणा केला जातो तो परत तुम्ही सुप्रीम कोर्टात मांडणार आहात का? म्हणूनच म्हटलं की आज त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं। आता हा जो वेळ काढूपणा आहे हा सुप्रीम कोर्टात आम्ही दाखवून देऊ की कशा पद्धतीने ते वेळ काढण्याचा प्रयत्न करतायत। आणि सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी आपली निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि याच्या बाबतीत आम्हाला वाटलं की ते जर वेळ काढूपणा करतायत तर सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा आमचा अधिकार आहे, तो आम्ही अधिकार वापरू। पण हे प्रकरण आता असं आहे की आता पुढच्या वर्षी निवडणूक आहेत, निवडणुकांपर्यंत वेळ खेचायचा प्रयत्न करतायत का हा प्रश्न आहे। आणि हे जे बेकायदेशीर सरकार आज आहे, उद्या समजा हे सगळं सरकार गेलं तर त्यांनी वर्ष दीड वर्षामध्ये घेतलेले सगळे निर्णय हे सगळे बेकायदेशीर होतील। हे बेकायदेशीर सरकार अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही ताबडतोब कोर्टाकडे ही मागणी करू की बेकायदेशीर सरकार आहे याचा निकाल काय तो लवकर लावा। आज त्यांनी वेळापत्रक दिलेलं नाही, आम्हाला अपेक्षित होतं वेळापत्रक ते देतील, परंतु आज त्यांनी वेळापत्रक दिलेलं नाही। आम्हाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये थोडासा वेळ काढतायत ते, परंतु आता प्रकरण असं आहे की त्यांच्याकडे आहे, ते काय निर्णय घेतात हे बघून पुढची रणनीती ठरवली जाईल।